कंटाळून वडिलांनी केले मुलाला कोर्टातून बेदखल, नांदेड पोलीस प्रशासनाकडे केली कारवाईची मागणी. हदगाव येथील शेख अबुबकर सिद्दीकी राहणार मौलाना आझाद चौक हदगाव यांनी यांचा मुलगा शेख रहीम उर्फ शाहरुख हा गुंड प्रवृत्तीचा असून तो त्यांच्या गुन्हेगारी प्रवृत्तीतून अनेक ठिकाणी गुन्हेगारी कृत्य करत असल्याने व त्यांच्या चौकशीमुळे वडिलांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे वडिलांनी त्यांच्या वारस हक्कातून बेदखल केले व मुलाच्या गुंड प्रवृत्तीमुळे त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्यामुळे त्यांनी नांदेड येथील पोलीस अधीक्षक यांना तक्रार देऊन कारवाई करण्याची मागणी केली आहे. तेज मराठी न्यूज साठी गजानन जिदेवार हदगाव. काका आपण आपला एक वारसाला एका मुलाला कोर्टामधून बेदखल केलं, नेमकं कारण काय होतं बेदखल करायचं? हा माझे नाव मी अबुबकर सिद्दीकी आहे, मी आझाद चौक हदगाव इथे राहतो. माझा सर्वात लहान मुलगा शेख रहीम उर्फ शाहरुख हा 5 वर्षापासून माझ्यापासून वेगळा राहतो, कारण तो गुंड प्रवृत्तीचा आहे, चोऱ्या करतो, डाके टाकतो आणि मुलीची छेडखानी करतो. तेव्हापासून त्याला मी कोर्टातून 2020 कोर्टातून बेदखल केलेला आहे. तरी तो दुसऱ्याच्या संपर्कात येतो, ज्याच्या संपर्कात आला ते माणसं आमच्या घरी येतात, आम्हाला विचारपूस करतात, नाक त्रास देतात. कोणी म्हणते 18 सिटी करतो, कोणी मला तुम्हाला आम्ही 20 पिऊन तुमच्या घरी येतो. त्यानं 2-3 पत्न्या केलेल्या आहे, अशाच पळून आलेली आहे. एक नागपूरची आहे, एक हदगाव येथील आहे आणि काल परवा एक बाई नागपूरहून आलेली आहे. ती म्हणते की तुमच्या मुलानं माझा मोबाईल आणला, स्कूटी आणली, तुम्ही मला परत करा नाहीतर मी तुमच्यावर 18 सिटीचा गुन्हा दाखल करतो. आणि त्याबाबत आम्ही पोलीस अधीक्षक नांदेड येथे बी तक्रार दिलेली आहे, DSP ऑफिस भोकर येथे बी तक्रार दिलेली आहे आणि वारंवार येथे इन्स्पेक्टर हदगाव यांनाही तक्रार दिलेली आहे, पण ते का त्याच्यावर ॲक्शन घेत नाही. आम्हाला नाक त्रास होतो, आमच्या दोघांच्या नकराबाईला ब्लड प्रेशर आणि हृदयावर काचा रोग आहे. आम्हाला केव्हा बी असा त्रासामुळे आमच्या जीवाला हानी आहे, तरी याची नोंद हे काही घेत नाही इन्स्पेक्टर साहेब. तरी आमची विनंती आहे की त्यानं त्यांच्यासोबत शाहरुखसोबत कोणत्याही प्रकारचा व्यवहार केला की त्याचे सर्व जबाबदार राहतील, आम्ही काय जबाबदार त्याचे आई वडील राहणार नाही किंवा त्याचे भाऊ राहणार नाही, कारण तो अटल गुन्हेगार आहे. त्याचा औरंगाबाद, नागपूर, नांदेड आणि हदगावमध्ये अनेक केसेस चालू होतात.